गोमांस तस्करी प्रकरणात एका ट्रकचा पाठलाग करताना दोन प्राणीप्रेमींवर 40 ते 50 जणांनी हल्ला केलाय. मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुर्ला कसाईवाडा इथं ही घटना घडली आहे. आशिष बारीक, प्रतीक ननावले दोघे जण गंभीर जखमी झालेत. गंभीर बाब म्हणजे पोलिसांच्या गाडीतून पाठलाग सुरू असताना ही घटना घडली आहे. आतापर्यंत 6 आरोपींना अटक झाली आहे, तसंच विना नंबर असलेला ट्रकही ताब्यात घेण्यात आला आहे. गाडीमध्ये इर्टिकामध्ये बसून त्या लोकांनी ह्या गाडीला फॉलोअप केला. तिथे जाऊन पोलिसांसमोरच त्या लोकांनी ते गोरक्षकांच्या टीमवर आमला हल्ला केलेला आहे. तो जो आता क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे, सैफी हॉस्पिटलमध्ये आम्हाला ॲडमिट करायला लागल्या. त्याची आता न्यूरोसर्जरी करायला लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आशिष वारिक म्हणून गोरक्षक आता आज ॲडमिट झालेला आहे. दुसरा जो त्याला पण खूप मार लागलेला आहे.